च्या बरोबरीनं महिला की बहुना काकणभर सरसच काम करत असताना दिसतात. महिलांना संधी मिळाली की ते त्याचं सोनं करतात. हा इतिहास आहे, वर्तमान आहे, भविष्य सुद्धा आहे आणि यात माझ्या मनात तर कोणतीही शंका नाही, कारण त्यांच्या पाठीशी मा जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीचा वारसा आहे. ही गोष्ट कुणाला आपल्याला नाकारता येणार नाही. एकंदरीतच महिला सशक्तीकरणाच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच आग्रही राहिला. आज इथं आदिती आहे. महिलांचं पहिलं धोरण आलं, दुसरं आलं, तिसरं आलं, बराच काळ गेला. त्याच्यामध्ये नवीन काही समस्या होत्या, काही प्रश्न राहून गेलेले होते. आदिती सदत मला म्हणायची की दादा, तुम्ही महिला बाल विकास हे खातं आम्हाला दिलंय, मग माझ्याकडनं विकास झाला पाहिजे. त्याच्याबद्दल महिला धोरण मला आणायला तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाला सांगितलं पाहिजे. आणि तशा पद्धतीनं तिनंही त्याच्यामध्ये अभ्यास केला. तुमच्यासारख्या महिलांना देखील तिनं विश्वासामध्ये घेतलं. काय केलं पाहिजे? भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. माझ्या ठाण्याची, नंदुरबारची, धुळ्याची, गडचिरोली आणि तिकडं चंद्रपूर त्या भागामध्ये असणाऱ्या माझ्या आदिवासी महिलांची परिस्थिती वेगळी आहे. माझ्या नाशिकच्या परिसरातल्यांची वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्राची वेगळी आहे, कोकणातली वेगळी आहे. आणि त्याच्यामुळं एखादं महिला धोरण आणत असताना कोणत्याही बाबतीमध्ये कुठली त्रुटी राहता कामा नये अशा प्रकारचा फार बारकाईनं अभ्यास आमच्या मुलीनं म्हणजेच आदितीनं त्या ठिकाणी केला आणि अतिशय चांगल्या प्रकारचं हे महिला धोरण त्याच्यामध्ये आणलेलं आपण सगळेजण पाहतोय. राज्यातल्या महिला मुलींचं सशक्तीकरण करणं हाच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा राहिलेला आहे आणि इथून पुढे देखील राहणार आहे. या गोष्टीचा आपण सगळेजणांनी अभिमान बाळगला पाहिजे. मी मागच सांगितलं, माझ्याकडे अर्थ मंत्रालय, महिला भगिनींना तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 6 लाख कोटीचं बजेट या राज्याच्या करता सादर करत असतो. किती? 6 लाख कोटी. आता तर पुढच्या वेळेस कदाचित त्याच्यात अजून वाढच होईल, कारण दरवर्षी वाढ होते. 2 लाख कोटी तर GST डिपार्टमेंट जे माझ्याकडे अर्थ विभागाच्या अंडर, तोच GST डिपार्टमेंट उत्पन्नाच्या कराच्या रूपाने राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये कर टाकत असतं. आणि मग हे सगळं काम करत असताना अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत, नवीन नवीन रोज काही ना काही घडतं, त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची असते, महिलांना कुठेही रात्री अपरात्री फिरायची जायची वेळ आली तर तिला तिथं सुरक्षित वाटलं पाहिजे. तिथं कुठेही अन्याय अत्याचार होता कामा नये, तिथं कुठेही वेडीवाकडे प्रकार होता कामा नये, याकरता सतत आपण लक्ष देत असतो. त्याकरता काही कायदे केलेत, दुर्दैवाने अजून त्या कायद्याला आपल्याला केंद्रातनं म्हणजेच राष्ट्रपती महोदयांची संमती मिळालेली नाहीये. एकदा आदिती आपल्याला दिल्लीला जावं लागेल आणि राष्ट्रपती महोदया देखील आज महिला आहेत, त्यांना सांगावं लागेल की महिलांच्या भल्याकरता हे आपण बिल आणलेलं आहे आणि त्याला मान्यता त्या ठिकाणी द्या, कारण समाजातल्या काही विकृती आहेत, विकृती, ते कधीतरी काहीतरी चुकीचं काम करतात आणि त्याला सगळ्या समाजाला जबाबदार धरलं जातं. आणि म्हणून पूर्णपणे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला संविधान दिलंय, घटना दिली, कायदा दिलाय, मताचा अधिकार दिलाय, हे सगळं काम करत असताना तिथं कुठंही महिलांना अडचण राहता कामा नये, म्हणून ह्या गोष्टी आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. त्या आपण ज्या ज्या वेळेस सत्तेमध्ये होतो त्या त्या वेळेस महिला विकासाच्या करता भुजबळ साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी, सुनील तटकरेजी इथं बसणारे सगळ्याच जणांनी, सगळ्यांनी भरीव काम केलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना देखील आम्ही आग्रहपूर्वक महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्यासाठी आपण महत्त्वाचा शक्ती कायदा मंजूर त्या ठिकाणी केला. काही जण त्या शेजारच्या राज्यामध्ये गेले, आंध्र प्रदेशमध्ये, काय तिथं कायदा आहे, कशा पद्धतीनं आहे, त्याच्यात अजून काय आपण बदल केले पाहिजे, कशाचा अंतर्भाव केला पाहिजे. आणि म्हणून ह्या पद्धतीनं आपण सगळेजण जातो. आज आम्ही महायुतीमध्ये सगळे आपण तुम्ही आम्ही काम करतोय. आपल्याला या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिथं बसवायचं आहे.
त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. मगाशी बोलत असताना सांगितलं, 5 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या तिथं जे निकाल लागले ती राज्य भाजपच्या ताब्यामध्ये येण्याचं कारण, निव्वळ एनडीएचं सरकार येण्याचं कारण, तिथं महिला उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या आणि त्यांनी मतदान केलं आणि त्या बाबतीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथं तो निकाल आपल्याला पाहायला मिळाला. उद्याच्याला लोकसभेच्या निवडणुका लवकरच येणार आहेत. आपण सगळेजण मिळून त्या लढवणार आहोत. महायुती लढवणार आहे. जागा कुठल्या कशा वाटप करायच्या त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर आम्ही निर्णय घेऊ. तुम्हाला तुमच्या भागामध्ये बूथ वाईज प्रत्येक महिलेला तिथं काम करावं लागणार आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, मी पुन्हा तुम्हाला सांगतोय. कारण बघता 23 साल गेलं, 24 साल आलं, 24 सालातले जवळपास 18 दिवस गेले. फेब्रुवारी महिना संपला की आचारसंहिता लागल्या की सगळं वारं निवडणुकीचं व्हायला लागेल. त्याच्यातून वेगवेगळे मेळावे महायुतीचे होत आहे. त्या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी पण आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये मेळावे असतील महायुतीचे त्यावेळेस तिथं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एकत्रपणे काम करणार आहोत. आज इथं देखील तुम्ही बघितलं, स्टेजवर देखील बघितलं, बाहेर देखील माझ्या महिला आहेत, बसायला जागा नाही म्हणून अख्खा भारत देश इथं बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर्व जाती धर्माच्या महिला पुरुष आपल्याला इथं पाहायला मिळतात. हीच आपली संस्कृती आहे. हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत. हेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे आणि त्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे. कुठंही आपण कुठल्याही घटकाला तिथं अडचण येऊन देणार नाही. कुणी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये वाटून घेऊ नये की उद्याच्याला मला काही त्रास झाला तर कुणी माझ्या पाठीशी उभा राहील का. नाही, कुठल्याही घटकाने, अल्पसंख्याक असेल, आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, बहुजन समाजाचा असेल किंवा इतर मागासवर्गीय समाजाचा असेल, मला सगळ्यांना या महिला निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं तमाम महिलांनाही सांगायचं, महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या जनतेला सांगायचंय, बाबांनो काळजी करू नका. एका वेगळ्या विचाराने महाराष्ट्राच्या विकासासाठी